नमस्कार। महापालिका निवडणुकांचा प्रचार आता संपलेला आहे आणि मतदानाला काही तासच उरलेले आहेत। माझ्या सोबत आहेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे। उद्धवजी, माझा पहिला प्रश्न आहे, प्रचार संपलेला आहे, काय फील येतोय तुम्हाला प्रचाराचा? योग्य मुद्दे मांडले गेले, तुम्हाला जे अपेक्षित होतं ते झालं का? नक्कीच झालेलं आहे आणि माझा तर दावा आहे, उगाच आम्ही उखाड्या पाखाड्या काढत बसलेलो नाही। कोणावरती वाटेल ते बिनबुडाचे आरोप आम्ही केलेले नाहीत। कदाचित आमचा पक्ष हा एकमेव पक्ष असेल की ज्यांनी केलेल्या कामावरती आम्ही मतं मागत आहोत, करून दाखवलं म्हणून बोलणारा आमचा एकमेव पक्ष आहे। बाकीचे त्यांच्याकडे काय कार्यक्रम असतील नसतील मला माहिती नाहीये, पण विशेषतः पाच वर्ष तुम्ही आम्हाला का मत द्यायचं? प्रत्येक चेहरा, एक एक पक्षाचा चेहरा मोर असतो, त्याची एक प्रतिमा असते। बोलताना खूप काही बोलता येतं ना, पण ते बोलत असताना जसं की निवडणूक आल्यानंतर वाटेल ती आश्वासनं देतात, आणि हे मागे विलासराव बोलले होते की निवडणूक काळामध्ये बोलावंच लागतं, तशी आम्ही लोक नाही होत। गेल्या पाच वर्षात खूप कामं केलेली आहेत आणि ही पाच वर्षातली कामं करताना पुढच्या पाच वर्षाचा सुद्धा अभ्यास झालेला आहे। आणि हाही एक विषय आहे की काही पक्षांनी तर जाहीरनामा त्यांचा केलेलाच नाही, तो आज काहीतरी पोकळ दिलेला आहे त्यांनी। मला वाटतं दुसऱ्या पक्षांनी आम्ही केलेली कामं ते करणार म्हणून टाकलेली आहेत। तर ही सगळी झालेली कामं तुम्ही पहा, विश्वासार्हता म्हणून पाहाल, तर शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय मला दिसत नाहीये। मला तुम्हाला इथे विचारायचं आहे, काल संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबला, त्यानंतर रात्रभरात अनेक ठिकाणी पैसे वाटल्याच्या तक्रारी येत आहेत। हो हो, अनेक ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। भयानक आहे, फार भयानक आहे। म्हणजे पैसे वाटण्याच्या तक्रारी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती येत आहेत, त्याचबरोबरीने आणखीन एक मोठी तक्रार येते, हे पैसे वाटणाऱ्यांना किंवा कदाचित दुर्दैवाने पैसे घेणारे असतील त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की मोठ्या प्रमाणावरती बनावट बोगस नोटा आणल्या गेलेल्या आहेत। म्हणजे हे संतापजनक, म्हणजे ह्या लोकांना भर चौकात फटके दिले पाहिजेत। एकतर पैसे वाटून तुम्ही मतं विकत घेतात आणि पैसे वाटताना बोगस नोटा, म्हणजे मला आता जो दर कळला तो भयानक आहे। म्हणजे 100 रुपयाची नोट कितीला म्हणते, 500ची नोट कितीला म्हणते, काय चाललंय, कुठली लोकशाही? आणि हे करताना निवडणूक ही यंत्रणा पारदर्शक असली पाहिजे। आम्ही निवडणूक आयोगाकडे आता तक्रार केलेली आहे की आमच्या इकडे वरळीमध्ये आमच्या कार्यालयावरती कोम्बिंग ऑपरेशन करताय, त्या तिकडे अतिरेकी घुसलेत। आमच्या राहुल शेवाळेला रात्रभर तुम्ही कोंडून ठेवला होता पोलीस स्टेशनवर चेंबूरला, मग दुसऱ्या काँग्रेसवाल्यांना तुम्ही पकडू शकता? अमरावतीमध्ये 1 कोटीचं धबाड मिळालं, सगळ्यांची टरकले, टग्या पण त्याची पण हवा टाईट झालेली आहे। जो स्वतःला टग्या समजतो तो सांगतोय माणूस, अजित पवार म्हणतायत की पोलीस हे दबावाखाली काम करतायत। मग हे दबावाखाली कोणाच्या दबावाखाली काम करतायत? आणि अशी निवडणूक ही लोकशाही तुम्हाला मान्य आहे का? पण हे पैसे कोण वाटतंय? जे पकडले गेले ते बघा ना कोण आहेत, कोण आहेत ज्यांनी आमच्या तक्रारी केली। हे काँग्रेस, आता ते अमरावतीमध्ये काँग्रेसवाले सापडलेत, मुंबईमध्ये सुद्धा तेच सापडतायत। आणि आम्ही तक्रार करायला गेलो किंवा पैसे वाटत असताना जर आम्ही त्यांना अडवायला गेलो तर उलट्या आमच्यावरती केसेस होत आहेत। तुम्ही काढा ना प्रत्येक ठिकाणी काय काय झालेलं आहे। राहुल शेवाळेला का आत टाकलं तुम्ही? आज सकाळी सोडला, उमेदवार आहे तो, उमेदवार आहे, त्याच्यावरती कुठल्या केसेस नाही आहेत। पण तुम्ही त्याला अडवून ठेवता, म्हणजे कोणाचा कोणावरती काय कंट्रोल आहे की नाही? अजित पवारांचा सुद्धा पोलीस खात्यावर कंट्रोल आहे की नाही? अमरावतीचे पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतायत, का करतायत, कोण याचं उत्तर देणार, कोण याचं उत्तर मागणार? तुम्ही गंभीर आरोप करताय। तुम्हाला असं वाटतं की मतदानापूर्वी पोलिसांचा गैरवापर होतोय? होतोय, निश्चित होतो आहे। आमच्या शाखेवरती कोम्बिंग ऑपरेशन कशासाठी केलं? आमच्या राहुल शेवाळेला तुम्ही अडून का ठेवलात आणि असे किती इतर लोकांना तुम्ही अडून ठेवलेलात? आणि हे अजित पवार बोलताहेत ते सुद्धा गंभीर बोलतायत की पोलीस दबावाखाली काम करतायत। म्हणजे ज्यांच्याकडे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडेच गृह खातं, त्यांच्याकडे गृह खातं आहे, आणि तो माणूस जर का बोलत असेल तर ही पकड ही पूर्णपणे ढिली झालेली आहे। आणि मग कसल्या निवडणुका तुम्ही? पण मग पोलीस कोणाच्या आदेशावरून काम करतात हे शोधायला पाहिजे। काँग्रेसच्या आदेशाखाली असंच झालं ना, मग आमचे पोलीस ऐकू शकत नाही कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत। ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांचं पोलीस ऐकत नाहीत, मग कोणाचं? मुख्यमंत्र्यांचं ऐकतंय? योगायोग आहे का हा की आदल्या दिवशी मुख्यमंत्री अमरावतीत होते, त्याने असं सांगितलं होतं की राष्ट्रवादीला आर्थिक खात्यामध्येच किंवा अर्थ प्राथमिकमध्येच रस आहे, ही बातमी आलेली आहे, आणि दुसऱ्या दिवशी त्यांचंच दबाड उघडं पडलं। तुम्हाला असं वाटतं मुख्यमंत्रीच याला जबाबदार आहे? काँग्रेस पक्षाचे लोक पैसे वाटतायत असं तुम्ही म्हणतायत, पोलिसांचा गैरवापर होतोय असं तुम्ही म्हणतायत, तुम्हाला वाटतं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जाणतेपणी हे सगळं घडतंय? मुख्यमंत्री ज्या वेळेला आजपर्यंत एवढ्या पातळीवरती खाली उतरून शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याची भाषा करायला लागलेले आहेत, गल्ली बोळात फिरतायत। एक वर्षभर हे मुख्यमंत्री कधीही नुसते झोपा काढताना दिसत होते,
शेतकरी आत्महत्या करताना तुम्ही दाखवलेले आहेत चेहरे त्यांचे, झोपा काढत होते मुख्यमंत्री, आता यांची झोप कशी काय उडाली? आणि प्रत्येक ठिकाणी गल्ली बोळात फिरणारा हा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे? काय तुमची जबाबदारी? सगळे जे काय मंत्री आता रस्त्यावरती उतरलेले आहेत, मंत्रालय ओस पडलेले आहे का? या काळामध्ये कुठल्या काही घटना किंबहुना महाराष्ट्राचं राज्य दुसरी काही कामच नाही आहेत? सगळे जर का निवडणूक प्रचाराला लागले, माझं म्हणणे हाच मोठा भ्रष्टाचार आहे की एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री मंत्री हे जेव्हा एका पक्षाच्या प्रचाराला उतरतात हाच सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. तुम्ही आणखी एक गंभीर आरोप करताय. मला मला हे विचारायचं आहे, तुम्हाला असं वाटतं की मतदानापूर्वी जे सगळे गैरप्रकार होत आहेत, पोलिसांचा गैरवापर, पैसे वाटणं, हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आशीर्वादाने होत आहेत? आशीर्वादाने होत नसतीलच असं आपण कसं म्हणू शकतो? कारण तुम्हाला अशी शंका आहे? हो, अगदी. कारण उपमुख्यमंत्री म्हणतात की पोलीस दबावाखाली येत आहेत. जर उपमुख्यमंत्री राज्याचा बोलतोय की पोलीस दबावाखाली येत आहेत, तर त्या उपमुख्यमंत्र्यापेक्षा मोठा दबाव कोण आणू शकतो? मुख्यमंत्री. हे तुम्ही उत्तर दिलं, मी नाही. पण म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात, पण तुम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली आहे का? तक्रार केलेली आहे. निखिलजी, काय मी आरोप करतोय काय? बघा ना, म्हणजे ही एक स्वाभाविक नैसर्गिक प्रतिक्रिया. मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही पटकन काय बोललात? मुख्यमंत्री. हा सर्वसामान्य माणसाचा समज आहे, जसं तुमचा आहे तसा माझा आहे. पण त्याच्यावरती मग जर का असा समज किंवा आपला गैरसमज असला तर उत्तर मला कोण देणार? मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे, आता सुद्धा करतो आहे, पुन्हा करतो आहे. तुमची अपेक्षा काय आयोगाकडून? निपक्षपातीपणाने कारभार व्हावा. आमची लोक कुठे अडकले होत नाही असं तुम्हाला वाटतंय? कदाचित त्यांच्या लक्षात येत नसेल. हे काम जे आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निवडणुका होत आहेत की एखादी गोष्ट निवडणूक आयोगाच्या लक्षात आलेली नसेल, किंवा कदाचित एखादी गोष्ट आपण अनपेक्षित सुद्धा धरू शकतो की असं काही घडलं जात असेल. उदाहरणार्थ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणतेही बटन दाबा राष्ट्रवादीला मत जात होतं. कसं असं होत होतं? होत होतं. हे चॅनलमधनं आणि वृत्तवाहिन्यामधनं आणि प्रसार माध्यमातून आलेलं आहे. तिकडे सुद्धा आम्ही तक्रार केली, म्हणून तिकडे फेरमतदान झालं. आम्ही तक्रार केली तिकडे, फेरमतदान दोन केंद्रावरती फेरमतदान होते तिकडे. तर आता त्याच्यामध्ये मी असं नाही म्हणत की निवडणूक आयोग दोषी आहे. त्यांच्याकडनं जी काही यंत्र आली, मग तिकडे ती कोणाच्या हातात जातात? इतर वेळेला ती यंत्र कुठे असतात? कोणाच्या ताब्यात असतात? त्यांची निवडणूक आयोग दोषी आहे असं म्हणत नाही आहात, पण तुम्ही निवडणूक आयोग कमी पडतोय असं सुचवताय. निवडणूक आयोगाच्या या गोष्टी लक्षात आणून देण्याचं आम्ही काम करतो आहोत. निवडणूक आयोगाकडनं सुद्धा वेळोवेळी आम्ही केलेल्या तक्रारीची दखल घेतली जाते, हा माझा अनुभव आहे. उगाच मी खोटं कशाला बोलू? तुम्हाला असं वाटतं निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये ज्याला काल एक बातमी आलेली की ते जे सगळे कॅमेरेवाले असतात ना, त्याला सुद्धा पटवण्याचा प्रयत्न झाला होता, तो सुद्धा रंगेहात पकडला गेला. कारण सगळीकडे माणसं आहेत ना, म्हणजे माणसं सुद्धा अशी वागतात आणि मशीन सुद्धा अशी वागतात. निवडणूक आयोगाचे अधिकारी वृत्तपत्रांना फोन करतायत, चॅनल्सना फोन करतायत आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला असं वाटतं की कायद्याचा अनेक वेळा चुकीचा अर्थ काढला जातोय? एक ती गोष्ट होती बघा, हत्ती आणि सात आंधळे. तो ज्याला ज्या म्हणजे सगळे बिचारे आंधळे असतात, त्याला जो हत्तीचा अवयव हाताला लागला तसं त्याने हत्तीचं वर्णन केलं. आता कोणाच्या हाताला कोणता अवयव लागला आपण कसं सांगू शकतो? म्हणजे गडबड आहे. गडबड दिसते काही ठिकाणी, गडबड दिसते आणि ती गडबड आम्ही लक्षात आणून देतो आणि तसा आम्हाला प्रतिसाद मिळतोय चांगला. तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? दखल घेतली जाते, कारण आमच्याकडनं चुकीची गोष्ट कोणतीही आयोगाकडे केलेली गेलेली नाही. त्यांच्याकडनं सूचना घेऊनच आम्ही सगळ्या गोष्टी करतो. पण आयोगाने अधिक प्रभावी काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आयोगाने खालच्या त्यांच्या हाताखाली जी यंत्रणा आहे, मग ती पोलीस यंत्रणा असेल, आणखीन काही यंत्रणा असेल, त्याच्यावरती आपला एक दरारा वचक हा आहेच, तो आणखीन वाढवला पाहिजे. एवढं सगळं आयोगाबद्दल आणि पैसे वाटणे गैरवापर गैरप्रकाराबद्दल बोलल्यानंतर मी तुमच्या आवडत्या विषयाकडे येणार आहे, अर्थातच राज ठाकरे. माझा का तुमचा? माझा म्हणा, तुमचा म्हणा, महाराष्ट्राचा म्हणा. कारण राज ठाकरेंनी काल मला मुलाखत दिली आणि त्यांनी असं सांगितलं, मी शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेबरोबर आहे, इतरांच्या नाही. अहो, मी काय नवनिर्माण केले का शिवसेनेचं? आणि स्वतः शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला मुलाखत दिलेली आहे. परवा दोघं आम्ही एका व्यासपीठावर देऊन एकाच शिवसेनेचा प्रचार केलेला आहे. त्याच्यामुळे हे मला कळतच नाही, ही शिवसेना वेगळी ती, म्हणजे हे काय पवार नीती झाली की काय, की वडील चांगले आणि मुलगा वाईट, ही पवार नीती आहे? घराघरात वाट लावायची ही पवार नीती आहे? तर माझी शिवसेना वेगळी कोणती? पण एक गोष्ट मला सांगतो की किती जन्माचं भाग्य मला माहिती नाही, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे, मी माचा आणि बाळासाहेबांचा मुलगा, हे जे काय माझं भाग्य आहे, हे भाग्य मला किती जन्माचं पुण्य माझ्या मागे उभं राहिलं मला माहिती नाही. तुम्ही हा फरक दाखवताय? तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहात आणि राज हा राज श्रीकांत ठाकरे आहे, हा फरक दाखवताय? नक्की दाखवतो आहोत. कारण जर का ठाकरे नाव नसतं
तर आज तुम्ही त्याला डोक्यावर घेतलं असतात का? आणि जे काही नाव मिळालं, मला मला माझ्या वडिलांनी आशीर्वाद माझा भरघोस मिळतोय ना, रोज रोज आशीर्वाद मिळतोय मला, तो पुरेसा आहे. त्या आशीर्वादाच्या जोरावरती मी पुढे चाललेलो आहे. पण तो तुम्हाला काय वाटतं, एकेकाळी बाळासाहेबांचा लाडकाच होता, त्यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे. होता ना, पण त्याला कुठे अडवला नव्हता, आम्ही कुठेच अडवलं नव्हता. पण तुम्हाला, तुम्ही बाळासाहेबांची मुलाखत घेतली, काय वाटतं तुम्हाला, बाळासाहेब जर का मी शिवसेनेच्या बाबतीत मी चूक केली तर ठेवतील का मला जागेवर? मी मुलगा आहे, मुलगा आहे, पण शिवसेना ही माझ्यापेक्षा त्यांना प्यारी आहे. जर मी शिवसेनेच्या बाबतीत कुठे कुचराई केली तर पहिलं कानफट ते फोडतील माझं. आज सुद्धा जे काही सगळ्या गोष्टी होत आहेत, काय मी काय उगाच काहीतरी वाटेल ते फिरतोय आणि अशीच चालली शिवसेना? तुम्ही प्रत्येक गोष्ट बाळासाहेबांना विचारून करतोय. सारी गोष्ट घ्या तुम्ही. आज सुद्धा जर का ही भूमिका माझी जी तुमच्याशी मी बोलतोय, हे करून दाखवलं मी, जे काय तुम्हाला सगळं दाखवतोय, कोणाच्या जोरावर करतोय? हे तमाम शिवसैनिक माझ्यावरती प्रेम करतायत. जर का मी बाळासाहेबांना दगा दिला असता तर केला असतं काय मला माफ? का शिवसैनिक त्यांच्यासोबत गेले नाही? तुम्हाला वाटतं राज ठाकरेंनी बाळासाहेबांना दगा दिला? नाहीतर काय केलं? ते तुम्हाला दगाबाज म्हणताय. म्हणजे काय तो काय ब्रह्मदेवाच्या पेक्षा मोठा झाला? आणि त्यानं कुठे अडवलं होतं? बाळासाहेबांचा 75वा वाढदिवस झाला, साजरा आम्ही केला. कसा केला? सामन्याचं स्वतःचं ऑफिस आम्ही उभं केलं. मला बघा, काही काही गोष्टी आहेत ना, त्या मला खूप समाधान देणार आहेत. जसं स्वतःचं दैनिक सुरू करावं अशी माझ्या आजोबांची इच्छा होती, ती माझ्याकडनं पूर्ण झाली. बाळासाहेबांचे आशीर्वाद मला मिळाले, सामन्याचं स्वतःचं ऑफिस सुरू झालं. सगळ्यात मोठं एक समाधान कधी मिळालं तुम्हाला माहिती? महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना 1 मेला आम्ही ते संयुक्त महाराष्ट्र दालन उभं केलं. ते दालन बाळासाहेबांनी बघितलं, ते अक्षरशः हरखून गेले. आणि ते जे काय त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव होते ना, मला गाडीतून येताना किती वेळा त्यांनी मला शाबासकी दिली, उद्धव तू हे खूप मोठं काम केलेलं आहेस, हे खूप मोठं काम केले. कारण हा जिव्हाळ्याचा विषय, शिवसेना, मराठी माणूस, हिंदू, हा जिव्हाळ्याचा विषय. तर अशा तऱ्हेने 75वा वाढदिवस आम्ही साजरा करताना ह्यांनी जाहीर केलं होतं की मी 75 लाख, मी म्हणजे त्यांनी 75 लाख झाडं लावणार. काय मी खड्डे बुजवले याचे? मी खड्डे बुजवले? बरं, भूमिका तरी एक पाहिजे ना. ज्या मराठी माणसासाठी शिवसेना प्रमुखांनी सीमावासियांसाठी 3 महिने तुरुंगवास भोगला, 69 हुतात्मे बलिदान केलं शिवसेनेने, रक्त सांडलं, आज सुद्धा आमची भूमिका अशी आहे की सीमा भागातले जे मराठी माता भगिनी आणि बांधव आहेत ते महाराष्ट्रातच आहेत. त्यांना महाराष्ट्रात यायचं हे म्हणणं चुकीचं आहे, ते महाराष्ट्रात आहे. आणि तो जो भूभाग आहे हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. त्यांना मतदानाचा अधिकार मुंबई महापालिकेत नाही, म्हणून तुम्ही मराठी असलात तरी मरा. तुम्हाला कानडी आलीच पाहिजे, कानडीची सक्ती झाली तरी चालेल, अत्याचार झाला तरी चालेल, ही अशी दडबदरी भूमिका शिवसेना नाही घेऊ शकत. तर अशा दोन वेगळ्या भूमिका असणारी माणसं कशी काय एकत्र येऊ शकतात? काय म्हणजे नेमकं तुमची भूमिका तरी काय? मराठीबद्दल अभिमान हा असताना तिकडे ती काय बांगलादेशासारखे घुसखोर नाही आहेत लोक. ती जी काय भाषावर प्रांतरचना झाली, ती प्रांतरचना चुकीची झालेली आहे. त्यांच्यावरती कर्नाटक सरकार लादलं गेलेलं आहे. आणि म्हणून ती लोक जर का आक्रोश करत असतील तर त्यांच्या अत्याचाराला आपण वाचा फोडली पाहिजे, नव्हे तसा प्रयत्न केलाच पाहिजे आपण. याचा अर्थ राज ठाकरेंना तुम्ही माफ करणार नाही? माझ्यावरती वाटेल ते आरोप करायचे, काही करायचे. आणि माझं काय म्हणणं आहे की आपण आता निवडणूक आहेत ना, तर निवडणुकांवरती बोलू ना. माझं वचन नाम आहे, मी केलेले काम आहेत, तुम्ही जे काय तुम्हाला करायचं होतं तुम्ही दाखवलेलं आहे काय केलेलं आहात. ते असं म्हणतात शिवसेनेत पैसे घेऊन कामं होतात. मग का गेलंच बाहेर? कारण शिवसेनेत पैसे घेऊन कामं, पैसे घेऊन कामं होतात. तर मग ह्या ज्या काही बातम्या आहेत हे शिवसेनेवर आरोप नाही ना झालेले? हे वाचा ना तुम्ही. तुमचं असं म्हणणं मनसेमध्ये सुद्धा पैसे घेऊन काम? नाही, माझं नाही, आलेली बातमी आहे. ही बातमी आहे, आलेली बातमी आहे. आणि इकडे खळखटक आहे, त्यांचंच ऑफिस फुटलेलं. म्हणजे लेखी परीक्षा वेगळी, तोंडी परीक्षा वेगळी, आणि त्यांच्या ऑफिसमध्ये झालेले प्रॅक्टिकल खळखटक. पण हे असे आरोप माझ्या शिवसेनेवरती नाही झाले. आज शिवसैनिकांवर कुठेही खंडणीखोरीचे आरोप होत नाहीत.